जावं त्या देशा, पाहावा तो देश, तिथला वेश, तिथली भाषा आणि पाणी। तसं पुणे सगळ्यांच्याच परिचयाचं आहे, पण त्याची ओळख करून घ्या हमसफर डायरीच्या माध्यमातून। पेशवेकालीन इतिहास, त्याही आधीचा जिजाऊ शिवरायांचा इतिहास, पुनवडी ते पुण्यनगरी हा प्रवास, गल्लीबोळातले देव, चहा, भेळ, मिसळ, मस्तानी, बिर्याणी, एकाच ठिकाणी विविधतेचं दर्शन, बागेची रेलचेल, खाऊ गल्लीचा गोंधळ। लॉकडाऊन असलं तरी पाहूया उत्साही पुणेरी मन। भटकंती सुरू होतीये अनलॉकच्या सपोर्टने, हमसफर डायरीची। आज आपण हमसफर डायरीजमध्ये संध्याकाळी आलेलो आहोत पुण्यात सारसबागेजवळ। ते गजरेवाले काका आहेत, त्यांच्याकडनं आपण छान गजरा घेत आहोत। चाळीस वर्ष झाले। बरं, पण मग पोलीस पाटलांचा काही त्रास वगैरे, पोलिसांचा काही त्रास वगैरे काहीच नाही ना? कोणी काही त्रास देत नाही ना? सगळं निघाली आहे छान। फुलांचा कदाचा गजरा, मला गजरे प्रचंड आवडतात आणि पुण्यातल्या बायकांनाही गजरे प्रचंड आवडतात। आपण हळूहळू असं सगळं फिरणार आहोत, सो लेट्स सी एन्जॉय। जस्ट गजरा घेतलेला आहे आणि गजरा हा सगळ्या बायकांना प्रचंड आवडतो, स्पेशली पुण्यातल्या बायकांना। आपण पुणे हळूहळू फिरणार आहोत आणि उर्वरित पुढच्या भागामध्ये आपण थोडं पुणे फिरणार आहोत। मंडळींनो, लॉकडाऊन आहे, जस्ट काही महिन्यांपूर्वी लॉकडाऊन ओपन झालेलं आहे आणि मी बघतीये पुण्यात आल्यापासून लोक प्रचंड उत्साहाने फिरत आहेत, बाईकवरनं, कारवरनं, बसने, आणि हळूहळू प्रिकॉशन पण घेत आहेत। कोरोना कोविडच्या प्रकरणात लोक प्रिकॉशन घेऊन त्यांची एन्जॉय करत आहेत, टाईम स्पेंड करत आहेत। आपण पण सगळे डेस्टिनेशन आपण फिरणार आहोत, पण हळूहळू।